नमस्कार निलिमा जिनरेशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चायनीज म्हटले की बऱ्यापैकी बाहेरून मागवले जाते किंवा बाहेर जाऊन खाल्ले जाते आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने पटकन होणारे टेस्टी असे व्हेज नूडल्स बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी मी कोबी गाजर कांदा आणि सिमला मिरची घेतली आहे याला स्वच्छ धुवून पातळ काप करून घेऊयात कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे यामध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा मीठ टाकूयात पाणी उकळेपर्यंत मी इकडे भाज्या पात्र काप करून घेतल्या आहेत पाण्याला उकळी आल्या आहे मी इथे व्हेज हक्का नूडल्सचे एक पाकिट घेतले आहे या पाकिटमधील पूर्ण नूडल्स मी या पाण्यामध्ये टाकून घेते हे नूडल्स हाताने तुकडे न करता याला अक्के टाकून शिजवून घेऊयात काट्याच्या चमच्याने याला थोडे हलवून घेणे म्हणजे हे नूडल्स सुट्टे होऊन व्यवस्थित शिजले जातील नूडल्स शिजवत असताना गॅसची फ्लेम लो न ठेवता हाय फ्लेमवरती शिजवून घेणे अगदी चार ते पाच मिनटांमध्ये या नूडल्स शिजल्या आहेत यापेक्षा जास्त वेळ या नूडल्स शिजवू नका आता गॅस बंद करून याला लगेच चाळणीमध्ये काढून घेऊयात नूडल्स चाळणीमध्ये काढून घेतल्या की यावरती थंड पाणी ओतणे म्हणजे या नूडल्स पटकन थंड होतील आणि चिकटही होणार नाहीत चाळणीच्या खाली जे पाणी आहे ते पाणी काढून टाकणे पाणी ओतून झाले की याला चाळणीमध्येच ठेवून देऊयात म्हणजे नूडल्समध्ये दे थोडेफार पाणी राहिलं आहे ते निघून जाईल इकडे कढई गरम झाली आहे यामध्ये दोन चमचे तेल टाकूयात तेल गरम झाले की यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आले प्रत्येकी एक चमचा बारीक चिरून घेतले आहे ते टाकून घेऊयात थोडे लालसर भाजत आले की यामध्ये पहिल्यांदा कांदा आणि सिमला टाकून घेऊयात या भाज्या परतत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवणे भाज्या करपत आहेत असे वाटू लागले तर एक मिनिटभर गॅसची फ्लेम लो ठेवून पुन्हा हाय फ्लेम करणे कांदा आणि शिमला थोड्या भाजल्या गेल्या की यामध्ये राहिलेल्या भाज्या हो टाकून घेऊयात भाज्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता चवीपुरते मीठ टाकूयात नूडल्स शिजवताना त्यामध्ये मीठ टाकले होते आणि यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत त्यामुळे या भाज्यांपुरतेच थोडे मीठ यामध्ये टाकणे या, या भाज्या खूप जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत तीन ते चार मिनिट हाय फ्लेमवरती परतून झाल्या की यामध्ये शिजवलेल्या नूडल्स टाकणे नूडल्स टाकून नूडल झाले की यामध्ये काही सॉस टाकणार आहोत यामध्ये सर्वात आधी व्हेनेगर घेतले आहे अर्धा चमचा व्हेनेगर टाकूयात अर्धा चमचा रेड चिली सॉस टाकणे टोमॅटो सॉस घेतला आहे हा सॉस एक चमचा टाकणे सोया सॉस दीड चमचा टाकणे मिरपूड अर्धा चमचा टाकणे माझ्याकडे मिरपूड करण्याचे हे मशीन आहे तुम्ही मिक्सरला मिरपूड करूनही टाकू शकता सॉस टाकून झाला की आता या नूडल्स उलटण्याने न हलवता याला काट्याच्या चमच्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला मिक्स करून घ्या म्हणजे नूडल्सचा चुरा होणार नाही यामध्ये जे सॉस टाकले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता दोन ते तीन मिनिट हे नूडल्स हाय फ्लेमवरती परतून लगेच गॅस बंद करणे तयार आहेत आपले व्हेज नूडल्स हे नूडल्स तुम्ही असेच खाऊ शकता किंवा सेजवान सॉस किंवा चटणीबरोबरही खायला छान लागतात या नूडल्स तुम्ही नक्की करून पहा खायला खूपच छान लागतात एकदा केल्या तर तुम्ही पुन्हा बाहेरून नूडल्स विकत आणण्यापेक्षा घरीच करून खाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय